हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माझ्या एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 5 जुलै 2023 काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर माझ्या एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. तर आता फ्रेंड्स, वळत आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे, HALने भारतीय हवाई दलाच्या हलक्या लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी कोणाशी करार केलेला आहे? तर उत्तर आहे GE एरोस्पेससोबत HALने भारतीय दलाच्या हलक्या लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारत व कोणत्या देशाने तपासासाठी परस्पर कायदेशीर सहाय्यक करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर भारत व बेल्जियम देशाने तपासासाठी परस्पर कायदेशीर सहाय्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याने उत्तम आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी PCTS मोबाईल ॲप लॉन्च केलेला आहे? तर उत्तर आहे राजस्थान. राजस्थान राज्याने उत्तम आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी PCTS मोबाईल ॲप लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता देश नासाच्या आर्टेमिस कार्यक्रमास सामील झाला आहे? तर भारत नासाच्या आर्टेमिस कार्यक्रमात सामील झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केला? तर 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. IFFCOने नॅनो लिक्विड युरियाच्या निर्मितीसाठी कोणत्या देशाशी करार केलेला आहे? उत्तर आहे अमेरिका. IFFCOने नॅनो लिक्विड युरियाच्या निर्मितीसाठी अमेरिका देशाशी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे अर्थमंत्री हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? उत्तर आहे AK भट्टाचार्य यांनी भारताचे अर्थमंत्री हे नवीन पुस्तक लिहिलेले आहे. उत्तर आहे AK भट्टाचार्य. पुढचा प्रश्न पाहूया. विटास्था महोत्सव कोठे साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे विटास्था महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठात वर्णवंशाच्या आधारावर प्रवेश घेण्यास बंदी घातली आहे? तर उत्तर आहे अमेरिका या देशाने सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठात वर्ण व वंशाच्या आधारावर प्रवेश घेण्यास बंदी घातलेली आहे. उत्तर आहे अमेरिका. पुढचा प्रश्न पाहूया. GIZ हा जर्मन सरकारच्या मालकीचा उपक्रम असून जगात किती देशात कार्यरत आहे? तर GIZ हा जर्मन सरकारच्या मालकीचा उपक्रम 130 देशांमध्ये कार्यरत आहे. उत्तर आहे 130 देश. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने कोणाची भारताच्या सॅलिटर जनरलपदी 3 वर्षासाठी फेरनियुक्ती केलेली आहे? तर उत्तर आहे तुषार मेहता यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारताच्या सॉलिटर जनरल पदी 3 वर्षासाठी नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शांघाय सहकार्य संघटनेची SCO बैठक कोणत्या दिवशी भारतात होणार आहे? तर शांघाय सहकार्य संघटनेची SCO बैठक भारतामध्ये 4 जुलै रोजी या दिवशी बैठक होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात जुन्या वर्तमानपत्रापैकी एक असलेले कोणत्या देशाचे
विनर झायतुंग हा वर या वर्तमानपत्राची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर उत्तर आहे ऑस्ट्रिया. उत्तर आहे ऑस्ट्रिया. तर सर्वात जगातील सर्वात जुन्या वर्तमानांपैकी एक असलेले विनर झायतुंग या वर्तमानपत्राची छपाई बंद करण्याचा निर्णय ऑस्ट्रिया या देशाने घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील 1 जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर आहे कृषी दिन. महाराष्ट्रातील 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या IIT ने विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा कोटा प्रस्तावित केलेला आहे. तर उत्तर आहे IIT मद्रास. IIT मद्रासने विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा कोटा प्रस्तावित केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी रात्री प्रवास करणाऱ्या महिलांसाठी नवीन योजना सुरू केलेली आहे. तर उत्तर आहे राजस्थान राज्याच्या पोलिसांनी रात्री प्रवास करणाऱ्या महिलांसाठी नवीन योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 8वी जागतिक औषध गुणवत्ता परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे. तर 8वी जागतिक औषध गुणवत्ता परिषद ही मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता देश आशियातील आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा सर्वोच्च स्रोत बनलेला आहे. तर उत्तर आहे भारत. भारत आशियातील आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा सर्वोच्च स्रोत बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारत व कोणत्या देशाने नवीन संरक्षण उपक्रम इंडस एक्स सुरू केलेला आहे. तो उत्तर आहे अमेरिका. भारत व अमेरिका देशाने नवीन संरक्षण उपक्रम इंडस एक्स सुरू केलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.